प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःच एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करतंय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. ज्याला स्वतःचं घर नाही त्याला घराची किंमत काय कळणार? शरद पवार. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. वाढत्या उन्हाबरोबर निवडणुकीचा पाराही वाढायला लागला आहे. आज तासगाव येथे आघाडीची प्रचारसभा पार पडली. या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप सरकारमधील लोकांना सत्तेची मस्ती आली म्हणत भाजपवर तोफ डागली. शेट्टींनी आमच्या विरोधात उठाव केले पण त्याचा फायदा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच झाला. या सरकारने शेतकऱ्यांची दैना केली आहे. पिकांना 1.5 हमी भाव देण्याचं आश्वासन दिलं मात्र ते पाळलं नाही. उलट जाहीर सभांमधून मोदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नांची उत्तरे मला मागतायत. म्हणजे 5 वर्ष गादीवर मोदी बसले आणि प्रश्नांची उत्तरं आम्हाला मागतात. मोदींनी महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत वारंवार व्यक्तिगत टीका केली होती. राष्ट्रवादी पवारांच्या ताब्यात नाही, इतकंच काय पवारांचं घरही पवारांच्या ताब्यात नाही असे मोदी म्हणाले होते. त्यावर राष्ट्रवादीची आणि माझ्या घराची चिंता यांना कशाला? राष्ट्रवादी हा पक्ष कार्यकर्त्यांनी बनला आहे. तसेच ज्यांचं स्वतःचं घर नाही, ज्याला कधी स्वतःचं घर बनवता आलं नाही, सांभाळता आलं नाही, त्याला घराची किंमत काय समजणार? अशा शब्दात मोदींच्या प्रत्येक टीकेला पवारांनी प्रत्युत्तर दिले. या राज्यातल्या या देशातल्या गरीब तरुणांनी सामूहिक शक्ती उभी केली. त्या पक्षाच्यासाठी आरस भट्टाच्यासारख्या पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी खाल्ल्या घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जागृती केली आणि या सगळ्यांच्या पाठिंब्याच्यामुळे हा पक्ष उभा राहिला. तो काही एकट्या दुखच्याचा प्रश्न आहे पण त्याची चिंता यांना का फळा हे काय मला समजत. दुसरी चिंता त्यांनी वाटली की आता ह्यांच्या हातात घरातच काही झालं आणि ह्याच्या घरात वाटलं. मी त्यांना सांगितलं की आम्ही सगळे एका कुटुंबात राहणार. आमच्या आईचे संस्कार आहेत, आमचं घर मोठं आहे, वेगवेगळे राहत असतो, त्याने एकमेकाच्या मदतीला आम्ही एकमेकाच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यामुळे घर आणि घराचं कुटुंब आणि कुटुंबाचे घटक याबद्दलची आस्था आम्हा सगळ्यांची अर्थ करणार आहे. मोदी साहेब, तुम्हाला काही त्याची चिंता कधी आली? तर तुम्हाला घर असं घराचं घर घ्यायचं त्यामधी मला माहिती नाही पण मला हे फक्त माहिती आहे की यांचं घर काही कळसं नाही. मी कधी जातो पंतप्रधानांच्या मिटिंगला त्या घरातून दिसत नाही आणि मग त्याला घरच व्हायचे नाही, घर करायचं व्हायचे नाही, घर सांभाळायचं व्हायचे ते दुसऱ्याच्या घरात होता तुम्ही त्याच्या आणि म्हणजे सगळ्या टीका सोडा, त्याचा हा भाग सोडा पण आज जाईल त्या ठिकाणी सांगतात की या देशाचं रक्षण करण्याची ताकद ही माझ्यामध्ये. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shiv Pratap Academy was the best decision. Shiv Pratap Academy mein mi yashasvi zalo, tumhi sudha yashasvi va. Chintan tumchi sa aamchi.